उद्या महिला दिन आहे. अख्ख्या तुमच्या माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, जिजाऊंच्या महाराष्ट्रात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या महाराष्ट्रात, सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रात, अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रात एक देखील महिला नाहीये. किती महिला, करोडो महिला आहेत ना. संधी दिल्यानंतर उत्तम पद्धतीचं काम करतात ना, मग का नाही त्यांना संधी देत? त्याचं उत्तर नाही त्यांच्याकडे. दबक्या आवाजात सांगतात, जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर ज्यांना ज्यांना सांगितलं तुला करतो तुला करतो तुला करतो, त्याच्यातली बाकीची म्हणतील आपल्याला करत नाही, चला आता परत मागायला. ही भीती आणि सरकार पडेल ही त्यांना भीती आहे. आज पाथर्डीकरांनो एक गोष्ट लक्षात घ्या, महागाई वाढली का नाही? वाढली. तुमच्या माझ्या शेतकऱ्यांच्या खताच्या किमती वाढल्या का नाही? वाढल्या. तशा पद्धतीनं पिकांच्या किमती वाढल्या का नाही? वाढल्या. गॅस सिलेंडर युपीएच्या काळात केवढ्याला होता, आता केवढ्याला झालाय त्याच्याबद्दल उत्तर देत नाही. आता लोकांचं लक्ष गॅस सिलेंडर कडनं, पेट्रोल कडनं, डिझेल कडनं, खतांच्या किमती वाढल्या, माझ्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या किमती कमी झालेल्या आहेत आणि त्याच्यातून महागाई वाढलेली आहे, बेरोजगारांची संख्या वाढली. आज कुठेही गेल्यानंतर एवढे तरुण तरुणी भेटतात, दादा भरती कधी होणार? 75,000 लोकांची भरती करायचं जाहीर केलं, आज 8-9 महिने होत आले ना, का भरती थांबली? कुणी अडवलंय? का करत नाही भरती? त्याचंही उत्तर त्या निमित्तानं देत नाही. मित्रांनो, यांचं सगळं लक्ष स्वतःच, सरकार कसं टिकेल, कोण फुटेल का? तुम्ही विचार करा ना पाथर्डीकरांनो, कोणीही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 1 महिना 2 महिने फार तर मंत्रिमंडळ विस्तार करत नाही. आज 8 महिने झाले, 42 लोक घेता येतात, घेतली किती? 20 लोक. 22 लोक कमी आहेत. 22 लोक कमी असल्यावर महाराष्ट्रातल्या विकास कामावर परिणाम होणार नाही. पालकमंत्री एकेका जिल्ह्याला, एकेका पालकमंत्र्याकडे 2-2, 3-3, 4-4 जिल्हे, अहो काही पालकमंत्र्याकडे 6 जिल्हे, कसं काम करणार? का करत नाही मंत्रिमंडळ विस्तार? उद्या महिला दिन आहे. अख्ख्या तुमच्या माझ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, जिजाऊंच्या महाराष्ट्रात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या महाराष्ट्रात, सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रात, अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रात एक देखील महिला नाहीये. किती महिला, करोडो महिला आहेत ना. संधी दिल्यानंतर उत्तम पद्धतीचं काम करतात ना, मग का नाही त्यांना संधी देत? त्याचं उत्तर नाही त्यांच्याकडे. दबक्या आवाजात सांगतात, जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर ज्यांना ज्यांना सांगितलं तुला करतो तुला करतो तुला करतो, त्याच्यातली बाकीची म्हणतील आपल्याला करत नाही, चला आता परत मागायला. ही भीती आणि सरकार पडेल ही त्यांना भीती आहे.